मी आज आलो करसगावात. करसगावातला एक विषय होता, लय दिवस झाले ते म्हणत की बो आमचं घर पाहिल्या घर पाहिल्या नाही, आपलं काय ऐतिहासिक घर आहे का, म्हटलं ते घर पाहायसाठी आलो. हे पाठीमागं जे तुम्हाला सध्या घर दिसून आलं या घराचा विषय आहे. आणि सारेला असं वाटतं की बा आपल्याला सरकारचे एकूण घरकुल भेटा घरकुल भेटा, चांगलं घर नसेल तर राजू आजकाल कुणी भेटत नाही ना, प्रत्येकाला पाहिजे घरकुल. पण एक सर्वसामान्य माणूस आहे, त्या माणसाला ते ना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून का की आडवी गेली, आता पहा बरं गावघराचं काम कसं असते. तर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून लोकांना घरकुल भेटायला पाहिजे, पण हे घरकुल साठी ह्या फायला घासू घासू हे स्वतः जाऊ जाऊ याच्या चपलाय झिंजले आणि ते स्वतः झिंजले. तर नेमकं हे घरकुलचं मॅटर काय, कारण तसंही माहिती आहे ना, म्हणजे नोट करे गोट चिल्लर कर विचार, घरकुलचा कार्यक्रम जर म्हटला साहेबाला काही ना की सेटलमेंट करायला लागते. हा पुरा विषय ऐकून घेऊ, खास बातमी गावखेड्याची बातमी गावखेड्यातून कर्जगावातून. बाबा हेच ते घर आहे बाबा, या घराचं आता तुम्हाला वरून दिसत असेल याची तब्येत, ताकद ना लोटलं तर लोटला, बापरे पांढरे मातीचा लय मोठा गंज भरून ठेवला. हे ते घर आहे, या घराचा आहे प्रवेशद्वार आहे. जुन्या काळात कसं होतं की बाबा या ठिकाणी बाबा जुन्या काळात की घोड्याची नाल लावून ठेवत, नाले लावून ठेवली, म्हणजे गरीब गुरीब लोक आहेत. आणि बाबा हे घर आहे आणि या घराचा हा तस्मा आहे, म्हणजे धाब्याच्या घराला तस्मा म्हणतात. बाबा हे खरं तुम्हाला दाखवून राहिलो ते घर आहे. हे पाय काकी आहे, काकी काय केलता माझ्यासाठी आता. हे पाय हे खरं धाब्याचं घर आहे. जुन्या काळातले लोक देवाधर्माचे फोटो लावून करतात. अंदर घराची तब्येत पहा, म्हणजे पुरोच्या पुर हे धाब्याचं घर आहे. हे इकडचं जे दिसते तुम्हाला उजव्या हातावरचं क्षेत्राजो पडलोय होतो म्हणते, तर या नेमका घरावाल्याचं म्हणणं काय आपण जाणून घे. सारं घर आहे आणि बाकीच्या इकडे जर विचार केला तर सर्वसामान्य एका कास्तकाराचं घर आहे. डबे किबी ठेवल्यात, उडदाचं पीठ, सरगुंडे, चिकाच्या कुरळ्या, काय बाबा थेड्या कुरळ्या पापड काय राहिले हो. हे तर खानदानी कास्तकाराच्या घरी आलो मी, हे पहिले डब्याले आहे. आता या माणसाची नेमकी काय म्हणणं आहे हे पाहू. घराची तब्येत जर आपण पाहिली ना तर लयच वज्जर डंगरी होईल. आपण याचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ आपण. तर हे काका आहेत, हे या घराचे मालक आहेत, हे त्याच्या लक्ष्मी काकी आहेत आणि हा त्याचा पोरगा. हे एक सर्वसामान्य आपण काय होतो त्याला कास्तकार, दीड दोन एकर वावर असेल घरी, मजुरी करून शेती करून आपला उदरनिर्वाह करायला लागते. सरकारला वाटते ना की बा प्रत्येक गरीबाला घर राहायला बेटा, तर का ऋषिकेश दा कोण ओढलं घोळ तुमचं, मला तुमच्या गावात बा जिकडे तिकडे घरकुल बांधलेली होती ना, तुम्ही कोण मागे राहिले. आम्ही 2019 मध्ये फाईल दिली होती, फाईल दिल्यानंतर ते पाहणी केली त्यांनी घराची, घराची पाहणी केली. त्याच्यानंतर त्याला विचारलं घरकुल कोण, त्यांनी 5 वर्ष गुतवले. 5 वर्षानंतर बाबांना 5 वर्ष चक्रा मारल्या तिथं, तिथं चक्रा मारल्यानंतर मग त्याला असं मुंबईत गेली अशी गेली तशी गेली केस असं त्यांनी उळवाउळीचे उत्तर देऊन आतापर्यंत फिरवलं. मग त्याच्यानंतर 4 वर्षानंतर आम्ही तिथं विचारपूस करायला गेलो, बा का बरं नाही आलं. ते म्हणे तुमचं घर म्हणे राईट ऑफ मध्ये टाकला. म्हटलं आम्हाला राईट ऑफ समजत नाही. तर मग म्हणे पक्क्या बांधकामामध्ये टाकलाय. मग पक्क्या बांधकामामध्ये टाकलाय तर कशाबद्दल टाकलं बा, ते माहिती घेतली. तर त्या माहिती घेतल्यानंतर ते म्हणे ग्रामपंचायतीतून टाकली म्हणे. ग्रामपंचायतवाल्याने विचारलं तर ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समितीवाल्याने टाकलं म्हणे. हो तर इकडलं तिकडे त्यांनी एकामेकावर पलटोले केले आणि असेच उळवाळीचे उत्तर देऊन हे केले. तर तुम्हाला जर उत्तर लागत असेल तर तुम्ही म्हणजे लेखी उत्तर द्या म्हणे, आम्ही 7 दिवसात तुम्हाला लेखी उत्तर त्याचं देऊ शकतो म्हणे. मग लेखी पत्र दिलं आम्ही त्यांना की मग 7 दिवसानंतर उत्तर मागायला गेलो. उत्तर मागायच्या गेलो नंतर इथे तसंच त्यांचं कारण अजून की बा ते आता बाहेर गेलो आम्ही, इथं आलो आहे तसं झालाय, तुम्हाला घरपोच येऊन जाईन. मग बीडीओ साहेबांसंग भेटलो, बीडीओ साहेबाला म्हटलं बा उत्तर भेटलं नाही आम्हाला या प्रश्नाचं, हे ओशी आहे आमच्याकडे. तर म्हणे ओशीचं म्हणे ते घरपोच येऊन जाईन म्हणे, तुमच्या काही काळजी नका करू म्हणे. त्या गोष्टीला 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर मग दुसरी नोटीस दिली त्यांना, जिल्हा अधिकाऱ्याला दिली एक आणि एक जिल्हा परिषदेला दिली आणि एक पंचायत समिती आणि एक ग्रामपंचायत, असे सर्व ठिकाणी एक एक नोटीस दिली. एका त्याही नोटीसचं उत्तर भेटलं नाही. त्याच्यानंतर अजून दुसरी दिली 15 दिवसानं, त्यांचंही उत्तर भेटलं नाही. मग एक दिवस आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो, पंचायत समितीला विचारलं बा आम्हाला उत्तर का मिळत नाही. तर आम्हाला त्यांना त्यांनी 4:15 वाजतापासून तर रात्री 8:30 वाजेपर्यंत बसून ठेवलं. इतका टाइम लोक हो 8:30 वाजे लोक सरकारी कार्यालयाला सरकारी कर्मचारी कामी लागतात. आपलं काम असलं तरी 5 वाजताच बंद करून जातात. त्याच्या कामासाठी त्यांनी 8:30 वाजेपर्यंत उघडं ठेवलं आणि त्यांचा आपल्याकडे व्हिडिओ सगळं काही आहे. मग 8:30 वाजेपर्यंत बसून ठेवलं, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. पूर्ण रजिस्टर धुंडले त्यांनी, त्यांना काहीच मिळालं नाही. तर मग आम्हाला मग दुसऱ्या दिवशी 4 वाजता या म्हणे. दुसऱ्या दिवशी 4 वाजता गेलो. मग आम्ही अजून आमचा प्रश्न तोच केला की आमचं उत्तर द्या बा ओशीचं. तर त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बोलावले. पोलीस बोलावल्यानंतर पोलीस म्हणजे तुमच्यासाठी हो, आम्ही दोघच जण गेलो होतो आणि दोघ जण गेल्यावर त्यांना उत्तर मागितलं. त्यांनी पोलीस बोलावले आम्हाला. पोलिसाच्या हातानं धमका धमका केला, हाकलण्याचा प्रयत्न केला. तिथून
अहो तुमचं घर तर मी ते कागदार वाचले, तुमचं घर पक्क घरकुल आहे, तुम्ही म्हणता की तुम्हाला अजून म्हणजे घरकुल भेटलं नाही. हा तर आपलं घर फक्त 10 बाय 10 ची खोलीच आपण आपल्या मेहनतवर बांधलेली आहे आणि बाकी कच्चच आहे घर आपलं. आणि त्यांनी गावात जे घरकुल दिले आहे ते पक्क्या बांधकामाला दिलेले आहे फक्त. आणि ते 2019 मध्ये जर पाहणी केली घराची तर अर्ध्या लोकोले म्हणजे पक्क्या लोकोले बांधकाम ते हे दिले आहे त्यांनी घर दिले आहे. आणि आपल्याला इथे म्हणत होते की बा तुम्ही 25 द्या 30 द्या. म्हणजे 25 30 काय म्हणजे काय इतक्या पैसे पैसे हा 25 30 पक्का मांगत काय? नाही नाही पैसे जर देसान तर म्हणे तुमचं घर उद्याच बांधल्या जाते म्हणे काही विषय नाही म्हणे डायरेक्ट पूर्ण पैसे एका टप्प्यात. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पैसे मागितले? पैसे मागितले 2019 पासून पैसे मागितले त्यांनी दिले नाही. आपण दिले नाही तर त्यांनी आपलं घर पक्क्या बांधकामामध्ये टाकून दिलं आहे. बरं कोणो कोणो पैसे मागितले कोणाचे काही त्या पदाधिकाऱ्याचे काही नावं किंवा काय आहेत काय? त्यांचे नावं म्हणजे त्यांनी एकदम असे मागत तोंडावून नाही मागितले कोण्या ग्रामपंचायत सदस्याच्या हातून. कोणी गावातून जे एजंट असतात त्यांचे ते करणारे. तुमचं म्हणणं आहे की घरकुल साठी तुमच्या गावात एजंट आहेत? हा एजंट आहेत ना भरपूर आहेत 20 25 30 एजंट आहेत असे एकमेकाच्या मार्फत ते पैसे मागतात आणि त्यालाच घरकुल देतात. रातोरात त्यांनी पक्क्या बांधकामाला म्हणजे ज्याचं घर पक्क बांधलेलं आहे त्याला रातोरात घरकुल दिलं. पीओपी स्टाईल लावासाठी त्यांना घरकुल देऊन राहिले. ज्याचे खरोखर पडले आहेत त्यांना घरकुल देऊन नाही राहिले. बरं याच्या मागचं कारण काय तुम्हाला वाटते? काही नाही पैशाचं कारण आहे बाकी कोणतंच कारण नाही. तर या ठिकाणी मी आलो होतो जे काय हे ऋषिकेश दादा बोलले पण मला मी सांगतो ना क्लिअर सांगतो ना घरकुलचे लय ठिकाणी लोकले पैसे मागतात. हे लोकल सांगतात की गरीब आले आम्ही घर देतो हे काही घराचा विषय नाही आहे. हा यायचा नोटा छाप्याचा कार्यक्रम फार लंबी लचक चेन आहे. एक छोटस 10 बाय 10 ची लहान चुकी खोली येणं बांधली आहे पण हे गोष्ट सत्य आहे. लोकले आजकाल की नाही जेव्हा त्याचं पोरग लग्न लग्न करायला लागते की नाही आमच्याजवळ हे आहे आमच्याजवळ ते आहे आमचं असं आहे आमचं तसं आहे. आणि ज्या टाइमला एखादी सरकारी योजना येत असेल ना तर साऱ्या जमान्याचे लोक आमच्याजवळ काहीच नाही हो बापा खायची सोय नाही हे नाही ते नाही. लोकले फक्त दाखवायसाठी श्रीमंती पाहिजे पण सरकारी कागदावर लय लोक अजूनही गरीबच दर्शवले. मी क्लिअर सांगतो तर या माणसाचं म्हणणं आहे की चांगल्या चांगल्या घरं बांधले असं लोकले घरकुल दिले पण माझ्यासारखे हे दादाचं घर असून या माणसाला घर दिलं. साधे सुधे लोक काय बोलले माणसा चेहरा बांधला जेव्हा कर सांगा या माणसाचा चेहरा बोल माझ्यासोबत या माणसाला बोलता तरी येते काय? हा सारा सारा तितंबा तुम्हाला दाखवला म्हणजे प्रशासकीय यंत्रणा घरकुलाच्या नावाखाली सरे आम वसुली करून आली असं याचं म्हणणं आहे. कारण कसं आहे ऑन कॅमेरा लोक बोलायला भेटतात पण हा लय मोठा चिंतेचा विषय आहे की बाबा गरीब गरीब लोक कधी तुम्ही पैसे घेता काही वाटू द्या जराशी.